शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या बोलत आहेत. शिवसेना ही नेहमी शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश पाळत असते. ठीक आहे, चर्चा होते अशा विषयावरती. या बाळासाहेब शिवसेना प्रमुख असताना सुद्धा अशा विषयावरती नेत्यांची बैठक होत असते. आपल्या सहकाऱ्यांचे मतभेद जाणून घेत असत आणि त्यानंतर निर्णय घेतला जात असे. आताच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा म्हणजे उद्धवजीने सुद्धा साधारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जे वेगवेगळे मतप्रवाह आहेत देशामध्ये, ये द्रौपदी मुर्मू आहेत, त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत, याच्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. शिवसेनेमध्ये आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत. काल निर्मला गाबीत उपस्थित होत्या, आमशादादा पाडवी उपस्थित होते, एक शिवाजीराव ढवळे म्हणून आहेत आमचे, त्यांच्याशी चर्चा झाली. प्रत्येकाचं मत आम्ही समजून घेतो आणि या संदर्भात काय करायचं हा निर्णय घ्यायचा आहे. हा उद्योगाने निर्णय घ्यावा. द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा द्यायचा निर्णय झाला म्हणजे तो भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही. यशवंत सिन्हा हे दुसरे उमेदवार आहेत विरोधी पक्षाचे, त्यांनाही आमच्या सद्भावना आहेत. अरे, देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे, एकटी टिकायला पाहिजे. हे जरी खरं असलं तरी अनेकदा अशा निवडणुकांच्या संदर्भात एक लोकभावना काय आहे हा निर्णय घ्यावा लागतो. यापूर्वीसुद्धा प्रतिभाताई पाटील यांना आम्ही पाठिंबा दिला आणि NDA उमेदवाराला पाठिंबा तेव्हा आम्ही दिला नव्हता, कारण प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राची पहिली मराठी महिला. आम्ही प्रणवबाबू मुखर्जींनाही पाठिंबा दिलेला आहे. आम्ही NDAत असताना पाठिंबा दिले लक्षात घ्या. त्याच्यामुळे शिवसेनेला अशा प्रकारची निर्णय घेण्याची एक परंपरा आहे. सर, 18 तारखेला ही निवडणूक आहे, शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे हे आता आपल्याला सांगा. कधीपर्यंत स्पष्ट होईल ते उद्योगी करतील ना स्पष्ट. पक्षप्रमुख आज उद्याकडे भूमिका स्पष्ट करतील आणि ती भूमिका स्पष्ट करावीच लागेल. आणि पक्षप्रमुख हे कोणत्या दबावाखाली निर्णय घेत नाही. पक्षप्रमुखांनी सगळ्यांची मतं समजून घेतल्यावरती आम्ही त्यांना सांगितलं की आता तुम्ही निर्णय घ्या. तो निर्णय खासदारांना बंधनकारक आहे किंवा आमदारांना बंधनकारक आहे. सर, आणि खासदार पण फुटण्याच्या तयारीत आहेत अशा देखील अशा बाहेर बातम्या पसरलेल्या आहेत. पण काल बहुसंख्य खासदार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नव्हते, तर आता आम्ही काय करू. ते भावना गवळी नव्हत्या, बाकी बहुसंख्य खासदार उपस्थित होते. बैठक 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत चालली. बैठक संपल्या होती, मी निघून गेलो. मला सामनात काम होतं, काम आहेत माझ्यासमोर, खूप रेंगाळत नाही मी कधी कुठे. आणि या ज्या कोणी बातम्या दिल्या दुखून गेले वगैरे ते मूर्ख लोक आहे, त्यांना कळत नाही नक्की काय चाललंय ते. अशा अफवा पसरवणं, खोट्या बातम्या पसरवणं यासाठी यंत्रणा काम करते. आमचंही लक्ष लागलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी पक्षांतरासंदर्भातले जे काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठाची ते स्थापना. मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की हे विषय गंभीर आहेत आणि हे काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कोणताही निर्णय न देता किंबहुना जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा होता की विधानसभा अध्यक्षांना कोणत्याही कारवाईपासून त्यांनी रोखलेलं आहे. यापुढे भाजपचे विधानसभा अध्यक्ष आहेत जे शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र मिळून जे अध्यक्ष केलेले आहेत त्यांना कोणतीही कारवाई करण्यापासून आमदारांवर सर्वोच्च न्यायालयाने बंधनं घातलेली आहेत. हा अत्यंत महत्त्वाचा विषय. आणि शिवाय घटनापीठ स्थापन करून या संदर्भातली सुनावणी होईल आणि ऐकलं जाईल. याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी महाराष्ट्रातले हे विषय अत्यंत गांभीर्याने घेतलेले आहेत असं मी मानतो. NDAच्या बैठकीचं निमंत्रण मिळालेलं आहे शिंदे गटाला आणि दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहे. काय हरकत, काही अडचण नाही.
असे अनेक प्रसंग आम्ही पाहिलेले आहेत. कुटीर गटांना बोलवून इंडियन त्यांना सन्मान द्यायचा प्रयत्न केलेला आहे अनेकदा. चिराग पासवानच्या बाबतीत ते झालेलं आहे, अन्य काही गटांच्या बाबतीत झालेलं आहे. आम्ही या सगळ्या विषयाकडे किंवा या गोष्टींकडे तटस्थपणे पाहतो. सर सब खतरे में है असं आपण म्हणताय, ट्विट केलेलं आहे, आता कळेल ना भविष्यामध्ये कोणाला कोणापासून खतरा आहे. आम्हाला कोणाचाही खतरा नाही आहे, ठीक आहे, ते व्हायचं ते होऊन गेलं. पण भविष्यामध्ये कोणी स्वतःला सुरक्षित समजू नये राजकारणामध्ये. सगळ्यांच्या हातामध्ये खंजीर आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकापासून खतरा आहे असं मला म्हणायचं. उद्धव ठाकरेने एकमेकांमध्ये काढून तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि एक सूचक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की याआधी शिवसेनेनं विरोधकांच्या उमेदवारांना दिलेल्या पाठिंब्याची त्यांनी आठवण करून दिलेली आहे. युतीमध्ये असताना सुद्धा काँग्रेसच्या उमेदवारांना दिलेल्या पाठिंब्याचा त्यांनी दाखला दिलेला आहे. आतापर्यंत राष्ट्रपती निवडणुकीसाठी वेगवेगळे निर्णय शिवसेनेनं घेतलेले आहेत, त्यामुळे यावेळी नेमका काय निर्णय होतो तो एक दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे घेतील असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.